चंद्रपूर जिल्ह्यात धावत्या बसचं दार उघडल्यानं दोन विद्यार्थी बस बाहेर पडून जखमी झाले. हा अपघात मूल तालुक्यातील डोणी फाट्याजवळ झाला. एसटी बस गडचिरोलीवरून चंद्रपूरला जात होती. बसमध्ये प्रवाशांची खूप गर्दी होती. अगदी दाराजवळ देखील विद्यार्थी उभे होते. अचानक कुणाचा हात लागून दरवाजा उघडल्यानं दरवाजाजवळ उभे असलेले दोन विद्यार्थी रस्त्यावर कोसळले. त्यापैकी एका विद्यार्थ्याला मूल उपजिल्हा रुग्णालयात तर दुसऱ्या विद्यार्थ्याला चंद्रपूरला रवाना करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चंद्रपुरातून ही मोठी बातमी. चंद्रपूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय. बसच्या दाराजवळील विद्यार्थी बस बाहेर कोसळून जखमी झालेले आहेत. तर अचानक दार उघडल्यानं धावत्या बसमधून विद्यार्थी खाली पडले आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी आशिष. आशिष, नेमकं काय घडलंय, कसा अपघात झालाय? चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल शहरामधल्या अंतर्गत भागामध्ये ग्रामीण भागामधली ही घटना आहे आणि त्या ठिकाणी जानाळा या दोन्ही फाट्यावर ही घटना घडली. मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि प्रवासी इथे होते आणि या प्रवाशांपैकी कोणाचा तरी हात दरवाजावर लागलेला आहे, दरवाजाच्या हुकला, आणि त्याच्यामुळे त्या हुक उघडल्या गेली आणि दार जे आहे ते अचानक रस्त्यावर उघडल्या गेलं. दारापाशी असलेले जे मुलं होते, विद्यार्थी होते, ते खाली कोसळले आणि तातडीनं बस थांबवण्यात आली. जे दोन मुलं आहे त्या दोन मुलांना घेऊन जी बस आहे ती सरळ रुग्णालयामध्ये नेण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या मुलांना उपचार करण्यात आले. बस खूप भरून होती प्रवाशांनी आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला असं बस चालकाचं मत आहे. निश्चित, धन्यवाद आशिष ताजे अपडेट देण्यासाठी. आपण पाहतोय धावत्या बसमधून पडून विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत.